Bude pat, 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 pat. Si quen su trase vatte. Dale bola. Dale, saver. शिक्षक शिक्षक कर्मचारी विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो काल संध्याकाळी सरांचा फोन आला मला 5 वाजता मला वाटतं की उद्या तुम्हाला भाषण करायचं आहे 3:30 वाजता म्हणलं काय कशासाठी आणि 2 मिनिटात सर्क्युलर आलं माझ्या हातामध्ये आणि पाहिलं मी तर बाबासाहेब आंबेडकर यांची 125वी जयंती यानिमित्त कार्यक्रम ठेवल्याचं मला बघायला मिळालं तर मी अगदी थोडंसं बोलणार आहे कारण सगळं कुमार आयरने इतकं सुंदर पद्धतीने आपल्यासमोर मांडलंय फुल्यांचं पूर्ण जीवन त्यांनी मांडलेलं आहे आणि त्यांचा पूर्ण प्रयोग 2 तासाचा 2.5 तासाचा मी पाहिलेला आहे आणि मला वाटतं त्यांनी हजारांच्या वर प्रयोग केलेले आहेत आतापर्यंत फुले वाड्यावर सुद्धा त्यांचा प्रयोग झालेला आहे गंजपेठेवर सगळीकडे त्यांनी प्रयोग केलेले त्यांच्या एकपात्री प्रयोगात तर मी अगदी थोडंसं 5-10 मिनिटांमध्येच माझं आटोपतं घेईन कारण वेळेची पण तर फुल्यांचं जे काय त्यांनी जीवन उभं केलं अक्षरशः त्यावेळेला म्हणजे 1800च्या शतकामध्ये त्यांनी ते आद्य प्रवर्तक होते समाज सुधारण्याचे कारण त्यावेळेला 19व्या शतकामध्ये खूप जण असे समाज सुधारक महाराष्ट्रात होऊन गेले त्यांनी उल्लेख केला आहे आता कुमार आहेरांनी की लोकहितवादी होऊन गेले रानडे होऊन गेले आगरकर भांडारकर ते सगळे होऊन गेले पण यांनी प्रथम सगळं समाज सुधारण्याची मुहूर्त मेळ ठेवली आणि त्यासाठी त्यांनी कामाचे डोंगर उभे केले त्या काळामध्ये म्हणजे आता आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा काही काही प्रथा होत्या रूढी होत्या अनिष्ट रूढी होत्या स्त्री शिक्षणाचा तर त्यांनी पायाच रोवला म्हणजे सावित्रीबाई पण आद्य प्रणेत्या होत्या स्त्री शिक्षणाच्या आणि जी पहिली शाळा आत्ता ते क्रांतीच होती त्या काळी शाळा उभी करणं आणि मुलींना शाळेमध्ये येण्यासाठी प्रवृत्त करणं पण ते सगळं त्यांनी केलं म्हणजे सती प्रथा ही आपण नुसतं ऐकून होत आत्ता पण त्या काळी फुल्यांच्या वेळेला पण सती प्रथा काही अंशी होती जात आलेली होती पण ती होती सती प्रथा नंतर केशवपनी प्रथा होती नंतर बालविवाह होती बालवृद्ध विवाह या सगळ्यांना त्यांनी विरोध केला सती प्रथा तर इतकी भयंकर होती की पुरुषानंतर सतीला त्याला सती म्हणायचे बायकोला आणि तिची पूजा केली जायची तिला त्या यज्ञकुंड जो होता त्याच्यामध्ये बसवलं जायचं आणि ती सैरावेळा पळायची त्यावेळेला त्यावेळेला तिथे सगळे धर्म मार्कंड जो उल्लेख त्यांनी केला ते काठेरी काठे घेऊन उभे असायचे आणि तिला झोसायचे त्या यज्ञामध्ये आणि मला असं वाटतं धर्माच्या नावाखाली स्त्रियांचे होणारे खूनच होते खून हा शब्द मी वापरते इथे ते खूनच होते तर या सगळ्यांना त्यांनी त्या काळी आता ज्यावेळेला सुधारक वातावरण असतं त्यावेळेला एखाद्या गोष्टीला विरोध करणं सोपं असतं पण ज्यावेळेला पूर्ण प्रवाह आपल्या विरोधी आपल्याला विरोधी प्रवाहाने पोहायचंय ते अत्यंत कठीण काम असतं बालविवाह म्हणजे कसे असतील बालविवाह तर 1 वर्षाची मुलगी 2 वर्षाची मुलगी 3 वर्षाची मुलगी यांचे पण विवाह व्हायचे पाण्यामध्ये विवाह आणि विधवा म्हणजे त्यांचे नवरे म्हणजे घर नवरेच कधी बापाच्या वयाचे असायचे कधी आजोबांच्या वयाचे 10 वर्षाच्या मुलीचं लग्न 70 वर्षाच्या म्हाताऱ्याशी पण व्हायचं ते त्याचं चौथं लग्न असू शकायचं पण स्त्रीने मात्र नवरा केल्यावर सती जायचं स्त्रीने मात्र नवरा केल्यानंतर विधवेने केशवपन करायचं म्हणजे केस कापले जायचे पूर्ण केस विधीसर कापले जायचे ते केस त्याला पण फुल्यांनी विरोध केला आणि विरोध जो होता तो केवळ शाब्दिक विरोध नसायचा त्यांचा कधीच नाही जसं महाराजांनी सांगितलं की आधी केले मग सांगितले किंवा लोकांसंगे ब्रह्मज्ञान असं नसायचं आता त्यांनी समाज प्रबोधनही खूप केलं की केशव आपण कसं वाईट आहे किंवा पण सनातनी लोक ऐके ना त्या काळी मग त्यांनी युक्ती केली आहे न्हाव्यांची सभा घेतली सगळ्या न्हाव्यांची शेकडो न्हाव्यांची सभा घेतली त्यांनी आणि आले ते सगळे न्हावे
माहिती असेल तुम्हाला पण ते पुस्तक मी काही प्रसंगच फक्त एक दोन दिवस सांगणार आहे आणि संपवणार आहे. त्यांची सभा घेतली, त्यांचं प्रबोधन केलं आणि त्या सगळ्या महाव्यांनी एकजुटीने ठरवलं की आम्ही केशवपण करणार नाही. आणि तो त्यांचा पहिला लढा होता, पहिला संप होता त्या ठिकाणी. अशा पद्धतीने त्यांनी समाज परिवर्तनाची ते एक एक पाऊल करत पुढे जात गेले. विधवा व्हायच्या लहानपणी स्त्रिया, 10 वर्षाची मुलगी विधवा आहे म्हणजे त्या काही एक स्टॅटिस्टिक्स तर असं होतं की 2 ते 10 वर्षातल्या जवळजवळ 13,000 स्त्रिया विधवा होत्या महाराष्ट्रामध्ये. आणि भयानक स्टॅटिस्टिक्स आहे म्हणजे ज्या मुलीला लग्न काय सहजीवन काय हे कळायच्या आतच ती विधवा होऊन गेलेली असायची. आणि मग कौटुंबिक अत्याचार व्हायचे बऱ्याच वेळा, त्या गरोदर व्हायच्या स्त्रिया. अशा गरोदर स्त्रियांची बाळपण त्यांनी आपल्या घरी केली, त्यांनी आणि सावित्रीबाईंनी. हे अत्यंत क्रांतिकारी पाऊल होतं. त्यांच्या मुलांना वाढवलं, त्यांच्यातला एक मुलगा त्यांनी दत्तक घेतला यशवंत म्हणून, त्याला वाढवलं. आणि शेवटी फुले गेल्यानंतर ज्या वेळेला लोकांनी म्हटलं की यशवंतनी ते गाडगं धरणं योग्य नाही, त्याची जात वेगळी आहे, त्यावेळेला सावित्रीबाईंनी त्या अवस्थेत पण विरोध केला. त्या म्हणाल्या नाही, गाडगं हाच धरणार. त्या स्वतः स्मशानापर्यंत गेल्या. आणि प्रत्येक पाऊल जे होतं ते त्यांचं क्रांतीचं पाऊल होतं. त्या काही जे पाऊल होतं किंवा जे होतं ते क्रांतीचं पाऊल होतं. असं कुठलं हे नाही की त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला नाही. स्त्रियांच्या तर गुलामगिरीच्या प्रत्येक पद्धतीविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. विधवा विवाहाला त्यांनी प्रोत्साहन दिलं, कित्येक विधवांचे विवाह त्यांनी लावून दिले स्वतःच्या पैशाने. शेतकऱ्यांच्या व्यथा किंवा क्षुद्र आणि अतिशूद्र यांच्या व्यथा त्यांनी पुस्तक रूपाने मांडले. गुलामगिरी हे त्यांचं पुस्तक जे आहे ते हिंदी भाषेत प्रसिद्ध झालेलं आहे, इंग्रजीमध्येही ते प्रसिद्ध झालं आहे. आणि कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा होत्या किंवा त्यांची जी दुःखं होती ती सर्व दुःखं त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड या त्यांच्या पुस्तकामध्ये मांडलेली. आज आपण 125 वर्षानंतर बघतोय तर काय सुधारणा आहे, तर आज शेतकऱ्यांची परिस्थिती तेव्हापेक्षा जास्त वाईट आहे असं आम्हाला वाटतं. कारण जर आत्ता पण तुम्ही स्टॅटिस्टिक्स पाहिलं तर गेल्या काही वर्षांमध्ये 3 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आज पुढे असते तर त्यांना काय वाटलं असतं हा प्रश्नच येत नाही. आता हे सगळं समाज सुधारणा आणि ते सगळं करत असताना भरपूर वाचन करायचं, ते म्हणजे त्यांचा वैश्विक धर्माचा त्यांचा अभ्यास गाढा होता. इंग्रजी मराठी याच्यावर उत्कृष्ट प्रभुत्व होतं त्यांचं. आता कुमारांनी सांगितलं की सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्यांनी आणि प्रत्येक गटात नेहमी विरोध होत गेलेला आहे त्यांना. आणि प्रत्येक वेळेला म्हणजे ज्या ज्या वेळेला अन्यायाची अन्याय होत घेतले कोणावरही शूद्र अतिशूद्र म्हणजे बऱ्याच वेळा व्हायचं की अस्पृश्यांना एखाद्या गोष्टीला हातही लावू दिला नाही जायचा. म्हणजे आत्ताची परिस्थिती खूप वेगळी आहे. त्यावेळेला त्यांना पाणी कुठं घ्यायचं हाही प्रश्न असायचा, पाणी प्यायला नसायचं. आपल्या घरातला हौक त्यांनी अस्पृश्यासाठी खुला करून दिला. नंतर दुष्काळ एक पडला होता 1776 साली, मोठा दुष्काळ पडला होता त्यावेळेला. आणि त्यावेळेला त्यांनी मदत केंद्र उभे केले. जवळजवळ 2,000 मुलामुलींची त्यांनी जेवणाची रोज व्यवस्था केली, आपल्या अन्नछत्र उभी केली, मदत केंद्र उभी केली. तर प्रत्येक पहिलूतनं बघितलं तर त्यांचं काम खूप मोठं आहे. आता आज आपण जर पाहिलं आत्ता कुमारांनी पण ते म्हटलं की रूढींच्या विरुद्ध त्यांनी जो लढा दिला, म्हणजे आता कसं उदाहरणार्थ म्हणायचं की खेडोपाड्यामध्ये लोक म्हणतात की कोप झाला म्हणून अज्ञान आहे, कोप झाला म्हणून दारिद्र्य आहे, कोप झाला म्हणून अमुक आहे, कोप झाला म्हणून तमुक आहे. तर या सगळ्या कल्पनांच्या विरोधात पण त्यांनी लढा दिला. म्हणजे दैववाद जो काही आहे की जो आपण दैवाला दोष देतो त्याच्या विरुद्ध त्यांनी लढा दिला. त्यांनी सांगायचा प्रयत्न केला ही समाज व्यवस्था हा दैववाद नाहीये. त्या काळी म्हणजे जवळजवळ 1,250 वर्षापूर्वी त्यांनी शिक्षण नुसतं नाही, शिक्षणातून स्वतंत्र विचार कसा करायचा याचं शिक्षण त्यांनी मुलांना दिलं. आज 1,250 वर्षानंतर मी मला असं वाटतं अंधश्रद्धेवर माझं झालं होतं भाषण एनएसएसच्या कॅम्पमध्ये, तेव्हाही म्हणलं होतं की काही वर्षांपूर्वी आपल्याकडे
गणपती दूध पितो म्हणून एक दिवस मोठी अफवा पसरली होती आणि त्याच्यामध्ये मोठे मोठे लोक सहभागी होते. आणि माझ्या आठवणीप्रमाणे मोठे वैज्ञानिकही होते की ज्यांना त्याच्या मागचं केशाकर्षणाचं विज्ञान दिसलं नाही. तर या सगळ्या गोष्टी म्हणजे जेव्हा 125 वर्षापूर्वी की जेव्हा विज्ञानाने एवढी प्रगती पण केलेली नव्हती त्या पायी फुलेंनी मांडल्या होत्या. म्हणजे खूपच मोठं क्रांतिकारक पाऊल होतं हे जे होतं ते. आज आपण काय बघतो तर आज तर विज्ञानाने मोठी प्रगती केलेली आहे. आपलं यान मंगळावर गेलेलं आहे आणि माहिती आणि तंत्रज्ञानाचा विस्फोटच झालेला आहे. पण तरी सुद्धा आज काय आढळत आहे तर धर्मनिरपेक्ष किती आढळते, धर्मांधताच आढळते, जाती प्रथेचे किल्ले वाढत आहेत. एखादा धार्मिक समारंभ पाहिला कुठलाही तर उन्माद असतो त्याच्यामध्ये नुसता. तर आजच्या तरुणाईचा आजच्या तरुण पिढीची ही जबाबदारी आहे की तो उन्माद जो आहे त्यांच्यामध्ये एनर्जी खूप आहे पण उन्माद जो आहे तो त्यांनी चांगल्या पद्धतीने वळवणं आवश्यक आहे. सावित्रीबाई आणि महात्मा फुलेंनी जे बी पेरलं आहे, जे बीज पेरलं आहे त्याची फळं आपण चाकतोय आज. ते बीज जे आहे ते समानतेचं आहे, मानवतेचं आहे, बंधुतेचं आहे. आणि हे बी नुसतं एकदा पेरून नाही जाणार, हे बी आहे कारण आणि ते प्रत्येक पिढीने पेरणं आवश्यक आहे. परिवर्तनाचं बी आहे जे आहे ते बियाणं आपण बोलूया त्याला. तर ते प्रत्येक पिढीने पेरलं तरच आपल्या पुढच्या पिढ्यांना त्याची फळं चाकायला मिळणार. तर नुसती फुले जयंती किंवा फुले पुण्यतिथी किंवा आंबेडकर जयंती हे करून भागणार नाही, त्यांना समजून घेणं अत्यंत कठीण आहे. आणि त्याप्रमाणे वागणं जसं मी म्हणते म्हणजे आम्ही म्हणतो की गांधीवाद खूप कठीण आहे स्वतः आचरण करण्यासाठी, तसंच हे पण कठीण आहे फुलेवाद आंबेडकरवाद. पण आपण काही अंशी तरी ते परत देणं लागतो हे समजून ते बी पेरलं पाहिजे, ती ज्योत तेवत ठेवली पाहिजे. प्लेगच्या साथीमध्ये जेव्हा माणूस जायला घाबरायचा मुलांना कडेवर घेऊन त्या दवाखान्यात घेऊन जायचे. आणि अशाच एका साथीमध्ये असं त्यांची सुश्रुता अशा करत असताना त्यांना संसर्ग लागला आणि त्यातच त्यांचा अंत झाला. तर त्यांनी ही जी काय ज्योत तेवत ठेवली होती ती आपण निजून नाही द्यायला पाहिजे, ती तेवत ठेवणं आपलं कर्तव्य आहे सर्वांचं. आंबेडकरांबद्दल पण बोलायला वेळ नाही आहे कारण दोनच मिनिटं मी बोलते आंबेडकरांबद्दल. पण आंबेडकरांनी पण आणि फुले आंबेडकर असं आपण का म्हणतो, आता तुम्हालांनी पण म्हणलं की फुले शाहू आंबेडकर हे असं नेहमी उल्लेख तिघांचाही केला जातो बरोबर. तर हे काय आहे फुले शाहू आंबेडकर हे एक विचार प्रणाली आहे, विचार आहे हा एक. कशाचा विचार आहे म्हणजे काय कॉमनेबिलिटी होती त्यांच्यामध्ये, तर त्यांनी स्त्रियांना अधिकार दिले. ज्या वेळेला इतर देशांमध्ये मतदानाचा अधिकार नव्हता तेव्हा आपल्या भारत देशामध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार होता आणि तो आंबेडकरांमुळे मिळालेला. म्हणजे घटनेने जे स्वातंत्र्य दिलं किंवा घटनेने जे समानता दिली त्याचं सर्व श्रेय आंबेडकरांना. शिक्षणाला त्यांनी मुलांसारखंच महत्त्व दिलं. ते म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते पीर ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, प्रत्येकांचे प्यावं असं ते म्हणायचे. आणि अजून एक त्यांचा महत्त्वाचा स्लोगन होता की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. फार महत्त्वाचं आहे. असं नाही सांगितलं की शिका भरपूर पगार मिळवा आणि मजा करा. त्यांनी सांगितलं की संघर्ष करा पण संघर्ष करणं दूरच, पण चांगल्या कामासाठी संघटित पण आज माणसं होत नाही. संघटित कशासाठी होतात तर दगड मारायला सगळे संघटित होऊ शकतात, वाईट कामासाठी संघटित होऊ शकतात पण चांगल्या कामासाठी एकत्र माणसांना करणं खूप कठीण आहे. आणि पदोपदी आम्हाला हे जाणवते की चांगल्या कामासाठी लोक गोळा करणं हे खूप कठीण होतं. तर तरुणांनी पण आजच्या पिढीने आणि आपण सर्वांनी हे लक्षात घेणं खूप आवश्यक आहे की त्यांनी जे काय मानवतेची बंधुतेची जी ज्योत पेटवलेली आहे ती आपण तेवत ठेवणं आवश्यक आहे आणि ती जास्तीत जास्त प्रज्वलित करणं आवश्यक आहे. आणि यासाठी तरुणांनी कठोर परिश्रम, इच्छाशक्ती, आत्मविश्वास आणि हिंमत दाखवणं आवश्यक आहे. मुख्य म्हणजे त्यांनी सांगणं आवश्यक आहे की मेहनतीचा 1 रुपया मला जास्त मूल्यवान आहे फुकट मिळालेल्या खवाडापेक्षा. सर्वांनीच ती हिंमत दाखवणं आवश्यक आहे. जे वर कमाई करणारे आहेत त्यांना ती हिंमत दाखवणं आवश्यक आहे. मुलांनी आजच्या आई वडिलांना सांगणं आवश्यक आहे की मी हुंडा घेणार नाही. आजच्या मुलींनी आईला वडिलांना
स्थान आवश्यक आहे, गुंडा घराशी मी लग्न करणार नाही. आंतरजातीय विवाहाचा प्रसार होणं आवश्यक आहे जातीयतासाठी. आम्ही 30 वर्षापूर्वी ठरवून आंतरजातीय विवाह देणार. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नाही तर मग आपण परत अंधकारामध्ये जाणार आणि परत ते 1800 वेळची जी काही परिस्थिती आहे ती ओढवून येऊ नये. त्यासाठी हे सर्व प्रयत्न संघर्षात्मक रूपाने करणं आवश्यक आहे आणि रचनात्मक रूपाने करणं आवश्यक आहे. आणि प्रत्येकाने आपापल्या परीने जर काही याच्यासाठी सहभाग दिला आणि काही परिवर्तनासाठी एक पाऊल उचललं तर ते या हे महामानव जे आहेत सावित्रीबाई फुले, क्रांतिज्योती महात्मा फुले, ज्योतिबा फुले आणि आंबेडकर आणि शाहू महाराज सुद्धा कारण शाहू महाराज हे खरे वंशज होते शिवाजींचे. आता उल्लेख केला तेव्हा मला आठवलं की शाहू महाराजांनी दलितासाठी एवढं काम केलं आणि ह्या धर्मनिरपेक्ष काम होतं त्यांचं. शूद्र ते शूद्रांसाठी त्यांनी केवढं काम केलेलं आहे म्हणजे त्यांच्यावर सुद्धा तुम्ही मला असं वाटतं 3 तास बोलू शकाल शाहू महाराजांच्यावर. ते पण वाचणं आवश्यक आहे प्रत्येकाने मला असं वाटतं. तर अशा दृष्टीने जर आपण थोडा तरी विचार केला याचा आणि स्वतंत्र विचार करणं आवश्यक आहे शिक्षणाचा उपयोग स्वतंत्र विचारासाठी तर खरोखरच या महामानवांचं स्वप्न अगदीच साकार होईल. मी मला इथे बोलण्याची संधी दिली याबद्दल आपल्या व्यवस्थापनाचं आभार मानते, सर्वांचे आभार मानते.